कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर निवडणुकीचे बिगुल वाजले। कृषी बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 7 डिसेंबरला अंतिम यादी जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी सोमवार दिनांक 14 रोजी प्रसिद्ध झाली आहे। मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर 23 नोव्हेंबर पर्यंत आक्षेप व हरकती नोंदवता येणार असून हरकतीवर 2 डिसेंबर पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी निर्णय घेणार असून अंतिम यादी 7 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निबंधक सचिन सरवरकर व बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले। बाजार समितीच्या 4 मतदारसंघात एकूण 3484 मतदार आहेत। प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदार 948, ग्रामपंचायत मतदार 1332 असून यात सदस्यांच्या 42 जागा रिक्त तर 5 ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत। व्यापारी आडत्या मतदारसंघात 1026 व हमाल तोलारी मतदारसंघात 178 असे एकूण 3484 मतदारांचा समावेश प्रारूप मतदार यादीत करण्यात आला आहे। बाजार समितीची संचालक मंडळाची मुदत मागील वर्षी 3 ऑक्टोबर 2020 रोजी संपली होती। कोरोनामुळे संचालक मंडळास सुमारे 1 वर्ष मुदतवाढ मिळाली। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे। या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या 1 ने कमी झाली आहे। विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघ एकूण जागा 11, यात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय 1, अनुसूचित जमाती 1, ग्रामपंचायत सदस्य मतदार संघ एकूण जागा 4, यात सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव 1, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 1, व्यापारी मतदार संघासाठी 2, हमाल तोलारी मतदार संघ 1, अशा एकूण 18 जागा। पणन मतदार संघातील 1 जागा कमी झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले। निवडणूक कार्यक्रम 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून 29 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। उमेदवारी अर्जाची छाननी 30 डिसेंबरला होणार आहे। उमेदवारी अर्ज माघारीसाठी 2 ते 16 जानेवारी पर्यंत मुदत आहे। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप 17 जानेवारीला होणार आहे। मतदान 29 जानेवारीला होईल तर 30 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। आता या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। ज्यांची बाजार समितीवरती पकड आहे असे ऍडव्होकेट संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल असणार आहे। त्यांना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके सहाय्य करणार का, तर दुसरे पॅनल करण्यासाठी रघुनाथ लेंडे तयार आहेत का? असलेच तर आता भाजपच्या आशाताई भुसके व बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे शरददादा सोनवणे यांच्याशी ते जुळवून घेऊन एक पॅनल तयार करणार का? व हे झालंच तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय असणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, जुन्नर।